दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनावरती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. आज त्यांनी जे सुरुवातीपासून त्यांची जबाबदारी होती ते स्वीकारलेली. आम्ही इतकंच बोलू इच्छितो की या लसीबाबत वारंवार निर्णय बदलत राहणं हे योग्य नाही. आज सर्व जबाबदारी केंद्राने स्वीकारली तरी इतकंच बोलू इच्छितो देर आहे दुरुस्त आहे. समन्वय आणि त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन मधनच अशा प्रकारच्या संकटात आपण बाहेर येऊ आणि उणी दुणी काढण्यापेक्षा पंतप्रधानांसोबत केंद्रासोबत त्या ठिकाणी या संकटाला दूर करण्यासाठी आपण एकत्रित येऊया. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे पाकिस्तानात दोन रेल्वेची भीषण धडक झाली. सिंध प्रांतात झालेल्या या अपघातात 50 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 70 प्रवासी जखमी झाले. सर सय्यद एक्सप्रेस गाडीला मिल्लत एक्सप्रेसची धडक बसली. संध्याकाळपर्यंत इथं बचाव कार्य सुरू होतं. श्रीलंकेत मान्सूनच्या पावसानं हाहाकार माजवलाय. रविवारी आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे इथं दरड कोसळली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय. सुमारे 1500 नागरिकांना सुखरूप ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय. शेकडो नागरिक बेघर झाले. श्रीलंकन लष्कराकडून नागरिकांची सुटका केली जाते. आसामच्या लखीमपूर भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. लखीमपूर भागात काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. तसंच इथल्या सिंगारा आणि ब्रह्मपुत्रा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे लखीमपुरातल्या सखल भागात नदीचं पाणी शिरलंय. नदी किनारी असलेल्या अनेक घरात हे पाणी शिरलंय. हत्तीनं हातपंपाचा दांडा सोंडेनं हलवून पाणी काढलं आणि आपली तहान भागवली. या हत्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालाय. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातल्या कमलापूर इथली ही घटना आहे. हत्ती सोंडेनं हातपंपाचा दांडा हलवतो आणि नंतर पाणी पितो. ही घटना एका पर्यटकानं आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केली आहे. धावत्या लोकल खाली आत्महत्या करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव थोडक्यात वाचलाय. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीत ही सगळी दृश्य चित्रित झाली आहेत. आजारपणाला कंटाळून कुटुंबावरती आपला भार नको म्हणून या ज्येष्ठ नागरिकानं स्वतःला गाडीखाली झोकून देण्याचा प्रयत्न केला. पुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पालिका प्रशासनानं पंचगंगेच्या आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं घेतली. अत्याधुनिक साहित्यासह 100 जवानांना पालिकेनं ट्रेनिंग दिलं. पालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे यांनी बोटीतून नदीचा आढावा घेतला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे